देशभरात फैलावलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेतून एमजीएम हॉस्पिटल, सिटीजन युनिटी फोरम आणि कच्छ युवक संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर पनवेलमधील बिरमुळे हॉस्पिटलमध्ये रविवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत रक्तदान केले. या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर भगवान बिरमुळे आणि कच्छ युवक संघटनेचे राजेश जोशी यांनी मल्ला टीव्हीला माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन आहे आणि बरेचसे कोरोनाग्रस्त आहेत. आज खऱ्या अर्थानं सर्वात श्रेष्ठ दान जर असेल तर तो रक्तदान, आणि रक्तदानाची अत्यंत गरज सर्वांना रुग्णांना आहे. त्याच अनुषंगाने आज पनवेलमध्ये एमजीएम हॉस्पिटल टॉप आणि त्याचबरोबर कच्छ युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बिरमुळे हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज माझ्याबरोबर डॉक्टर बिरमुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या. सर, मला सांगा की सकाळपासून किती लोकांनी रक्तदान केलेलं आहे, कशा पद्धतीने, काय माहिती द्याल आपण? हे लॉकडाऊन सुरू होऊन जवळजवळ 1.5 महिना होत आलेला आहे. नॉन कोविड पेशंटला जी रक्ताची गरज बऱ्याच महिन्यापासून रक्तदानामध्ये होत आहे हे जाणून गेल्या या 1.5 महिन्यामध्ये. साधारण 20 दिवसापूर्वी पण आम्ही असाच एक ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता. त्यावेळी जवळजवळ 70 बाटल्या 2 दिवसात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आम्हाला दिल्या. त्या आम्ही रोटरी ब्लड बँक पनवेलला त्या ब्लड बँकेत ठेवल्या आणि त्यामुळे नागरिकांची सोय केली. परत अशीच मागणी एमजीएम हॉस्पिटलच्या ब्लड बँकेकडूनच आम्हाला आली. आम्हाला तसं पत्र मिळालं की अशी अशी ब्लडची अतिशय तुटवडा आहे आणि हा तुटवडा भरून काढण्यासाठी दुसऱ्यासाठी आम्ही कच्छ युवक संघ आणि कफ जी गेले 20 वर्ष ह्या शहरात स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि निरोगी पनवेलसाठी कार्यरत आहे त्यांनी एकत्र येऊन हे ब्लड बँक ह्या ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं. आणि ह्या आयोजनाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद, जवळजवळ 100 नागरिकांनी दिलेल्या लिंकवरून नोंदणी केली आणि आत्तापर्यंत जवळजवळ 50 ब्लड बँक बाटल्या आम्ही गोळा केलेल्या आहेत. आणि जवळजवळ 4-5 वाजेपर्यंत त्याचा आपला कालावधी आहे. त्याच्यात मला अंदाजे 80 ते 90 बाटल्या आम्ही सहज गोळा करू आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकांची त्यामुळे गरजूंची सोय होईल. आणि हे असंच कार्य की कच्छ युवक संघ गेले 25 वर्ष ह्या शहरात करते. दरवर्षी ते अनेक अगदी निस्वार्थपणे देतात. त्यांची आम्हाला साथ लागल्यामुळे आम्ही पण आमचा पण उत्साह वाढला आणि आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. असे 2-3 ब्लड बँक आम्ही पूर्वी पण केलेत, पण ह्या काळामध्ये ही नागरिकांची आणि समाजाची गरज आहे ते ओळखून काही तरुण नागरिक जे समोर येत आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. आणि ह्यांचा उत्साह वाढून ठेवणं आणि ह्या कोरोनाला हरवणं हे आपलं मुख्य कार्य आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र आलं पाहिजे आणि आम्ही तसं सहकार्य देत राहणार. गेले 25 वर्ष आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत, पण यंदा काळाची गरज आहे. आपल्या कोविड-19 मुळे जास्तच आहे. बरेच लोक जरा घाबरतात बाहेर येणं, पण तरी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही पुढे या, कारण फक्त कोविड-19 ते पेशंट्सलाच लागत नाही तसं नाही आहे. इवन आता एमजीएम हॉस्पिटलमध्ये थॅलेसिमियाचे बरेच पेशंट्स आहेत, म्हणजे त्यांना रेग्युलरली खूप ब्लड लागतो. आम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही पुढे या, रक्तदान करा. रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे आणि त्या लोकांचा जीव वाचवा. ओके, मला माहिती की या ठिकाणी बरेचसे मी पोहोचत असतो की कच्छ युवक संघटनेच्या वतीनं बऱ्याचशा ठिकाणी होत असतात. अजून ह्याच्या पुढील तुमचं काय टार्गेट असणार आहे? हल्ली आम्हाला एमजीएमकडनं रिक्वेस्ट आलेली आहे की तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करा आणि त्यात बघूनच आम्ही या सरांबरोबर वार्ताविचारणा करून ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे. आणि यापुढे जर गरज लागली तर आम्ही ते पुढे पण आम्ही कार्यक्रम करू आणि करत राहू, कारण हा एक समाजसेवा आहे आणि लोकांच्या सहकारने हा पुढे जाणार आहे. म्हणून मी लोकांना सहकार आवाहन करतो की तुम्ही पुढे या, रक्तदान करा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.